Hi guys, I'm Ritmesh. Welcome back to my channel. So, दोन दिवसांसाठी म्हणजे मोस्ट ऑफ आम्ही ठरवलेलं की चार दिवसांसाठी, पण आमची तिकडची कामं म्हणजे राजापूरमधली कामं लेट झाल्यामुळे आम्हाला फक्त दोन दिवस मिळाले आहेत आणि टाईम कमी आपल्याकडे, पण आपल्याला खूप जास्त एक्सप्लोअर करायचं आहे. सो आम्ही आहोत वेंगुर्ल्यामध्ये सागरेश्वर चौपाटीच्या बाजूला. सो सकाळचे 6 वाजतात आणि आम्हाला, आम्ही जिथं राहतो ना, त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सकाळी लवकर उठा, 6 पर्यंत तुम्हाला सागरेश्वर चौपाटीवर जाता येईल. सी काहीच काही सी, मी अशा कपड्यात कधी जात नाही बाहेर, पण मी जातो आहे कारण तिथे पाणी जास्त उडतं आणि तुम्हाला फिश वगैरे पकडताना बघायला मिळू शकतात आणि छोटीशी पायवाट आहे. सो आधी आपण ते कवर करू, देन आपण हॉटेलवर जाऊ, चेंज करू, फ्रेश होऊ, नाश्ता करू आणि मग आपण बाकीचे स्पॉट कवर करू. सो आपल्याकडे 2 एपिसोड आहेत आरामात आणि खूप जवळ आहे सागरेश्वर किनारा. सो लेट्स गो. टेल यू की हा तसा अनएक्सप्लोअर्ड आणि शांत स्वच्छ असा समुद्र किनारा आहे. मे बी अनएक्सप्लोअर्ड आहे म्हणूनच स्वच्छ असेल, कारण इथे माणसं यायला लागल्यावरती तो खराब होणार याची गॅरंटी आहे. पण यू शूड डेफिनेटली ट्राय इट आउट. आणि तुम्ही त्याला तर तुम्ही कचरा करू नका, ही तुमची जबाबदारी आहे की आपण हा जसा स्वच्छ आहे त्याला तसंच ठेवायचं. मच्छी जी आणतात ना फिश, ते आम्ही पाहणार होतो, पण ते इथून खूप लांब आहे, म्हणजे आम्हाला ऑलमोस्ट 45 मिनिट वॉक करत जावं लागेल. सो तितकं आपण वॉक नाही करू शकत आत्ता, कारण आपल्याला हॉटेलवर जाऊन चेंज करायचं आणि आपल्याला बाकीच्या स्पॉटसाठी निघायचं आहे. मी असं म्हणालो आपल्याकडे टाईम लिमिट्स आहेत, आपल्याकडे फक्त 2 दिवस आहेत. मी खरं तर या व्हिडिओसाठी 4 दिवस ठेवले होते आणि हा मागचे 3 वर्ष रखडत आलेला प्रोजेक्ट होता. पण आय डोंट नो, म्हणजे जे व्हायचं असं तेच होतं. सो मे बी 2 दिवसात कवर करायचं असेल तर 2 दिवसात, अजून नंतर पण येऊ शकतो आपण उरलेले स्पॉट कवर करायला, कारण आपण इथलेच आहोत. सो चलो, तर आता आपण हॉटेलवर जाऊया आणि ब्रेकफास्ट करू, फ्रेश होऊ आणि देन आपण निघू आपल्या बाकीच्या स्पॉटसाठी. सो लेट्स गो टू हॉटेल. बाकी इट्स अ बेस्ट प्लेस, बिग थम्स अप. हॅलो गाईस, आमचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे आणि आता आम्ही आपले साईट सीन करायला निघतो आहे. सो आपला फर्स्ट स्पॉट आहे सागरेश्वर मंदिरच्या या होमस्टेच्या बाजूलाचा इकडे या साईडला, आणि त्याच्यानंतर सातेरी मंदिर आणि देन आपण मार्केटमध्ये थोडंसं एक्सप्लोअर करूया. ॲक्च्युली आम्हाला न्यू हॉटेल रूम बघायचं आहे. असं द रिझन इज की इथले जे स्पॉट होते ना, त्याच्यासाठी आम्हाला हा रूम हवा होता, बिकॉज हा जास्त कन्व्हिनियंट आहे इकडे फिरण्यासाठी वगैरे. पण आमची जी ट्रेन आहे मुंबईला जाण्याची, ती सावंतवाडीवरून आहे आणि हे थोडंसं आतमध्ये असल्यामुळे ते सकाळी रिक्षा वगैरे, आणि यू गाईज कॅन सी पूर्ण वाळू आहे सी, त्याच्यामुळे माझं, मी दुसरी जीन्स पण वापरू शकत नाही, मी एकच काल घालणारलो, तीच मी 2 दिवस वापरणार आहे इकडे. सो मी असं बॅल बॉटम वगैरे कॅरी केलं होतं, बट
दॅट्स द डिफरंट पार्ट. तर आम्हाला मार्केटमध्ये न्यू हॉटेल रूम पण बघायचं आहे, बिकॉज आमचं उद्या सकाळचं 10:00 चेकआउट आहे. सो त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या हॉटेलला चेक इन करून दुसरा भाग जो आहे वेंगुर्ल्याचा, जे 2-3 स्पॉट ते कवर अप करू शकतो. तर म्हणजे जेणेकरून आम्हाला नेक्स्ट डे सकाळी रिक्षा लवकर मिळतील स्टेशनपर्यंत जाण्यासाठी, बिकॉज इथून स्टेशन 22 किलोमीटर आहे. सो तो आणि 10:30 ट्रेन असल्यामुळे आम्हाला ते 2 तास आधी व्यवस्थित वेळ मिळायला पाहिजे. दॅट्स द रिझन की आम्ही दुसरा रूम बघतो आहे शिफ्ट करायला. आणि खूप जास्त गर्मी आहे, म्हणजे आम्ही ऑलमोस्ट एंडला आलो आहे, म्हणजे मंथ एंड आहे हा मेचा, तरी इतकी उकाडा. म्हणजे मी मागचे दोन व्हिडिओमध्ये मी विथ मेकअप व्यवस्थित फिरत होतो, आज मी काहीच नाही लावलं, माझे सगळे ब्लेमिशेस दिसत आहेत. फक्त सनस्क्रीन भरपूर लावलं आहे. आणि तुम्ही विदाऊट गॉगल चालूच शकत नाही, माझे तर डोळे ब्राऊन आहेत, मी डोळे उघडूच शकत नाही, इतके डोळे दुखतात. सो लेट्स गो, आपली रिक्षा आली आणि आपण रिक्षात बसून जाऊ. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्र्यंबकं सदाशिवं नमामि हे उमापति जनीलकंठ जय अनंत नमोस्तुते नमोस्तुते. हो भोलेनाथ भक्तों के हो कष्ट से निवारते, ये सृष्टि सारे संकटों से शिव ही है उबारते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सागरेसर मंदिराचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही सातेरी मंदिर चाललो आहे, सातेरी देवीचं मंदिर. तर तिथून आपण पुढे जाऊ. ग्रामदेवता असलेल्या सातेरी देवीचे मंदिर या शहराचे वैभव आहे. सुमारे 500 वर्षांपूर्वीचे हे मंदिर प्रशस्त आवारात आहे. 50 फूट रुंद व 150 फूट लांबीचे संपूर्ण जांभ्या दगडाने बनविण्यात आलेले मंदिर आहे. इथे देवी वारुळाच्या रूपाने प्रकट झाली आहे. देवीची मूर्ती पाषाणाची असून भक्तगण इथे दर्शनाला येतात. तसेच नवसाला पावणारी देवी म्हणून देखील सातेरी देवी प्रसिद्ध आहे. चला मग आपण आज जाऊन या देवीचं दर्शन घेऊया. ऐ गिरि नंदिनि नंदित मेदिनि विश्व विनोदिनि नंदिनुते, गिरिवर बिंदु शिरोधिनि वासिनि विष्णु विलासिनि विष्णुते. ऐ गिरि नंदिनि नंदित मेदिनि विश्व विनोदिनि नंदिनुते, गिरिवर बिंदु शिरोधिनि वासिनि विष्णु विलासिनि विष्णुते. भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैल सुते. भगवती हे शिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैल सुते. सातेरी देवीचं दर्शन घेऊन आम्ही बाजारपेठेकडे निघालो होतो, कारण सगळ्यात जास्त इंटरेस्ट मला यातच होता की वेंगुर्ल्यामध्ये असं काय काय मिळतं. बाजारपेठ हा वेंगुर्ल्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. इथे किरकोळ ते होलसेल अशी विक्री केली जाते.
खास करून आपण मुंबईकर ज्या गोष्टी गावावरून आणण्यासाठी जातो ना, म्हणजे काजू, आंबा, फणस, मसाले, सुकी मासळी, कुळीद, अशा सगळ्या गोष्टी इथे एका छताखाली मिळतात. आंब्याचे तर इतके प्रकार होते ज्यातली अर्धी नावं तर मी पहिल्यांदाच ऐकली होती. हे काय? हे राखांब्याचं तेल, ह्याला मुठियाळ बोलतात. हे जर लहान मुलांना, मोठ्या माणसांना जर जुलाब वगैरे होत असतील तर त्याच्यासाठी ह्याच्यातलं थोडंसं एक चमचा काढायचं, गरम करायचं आणि वरण भातावरती टाकायचं आणि ते खायचं, लगेच जुलाब थांबतात. अच्छा, सो मी असा रुमाल लावलाय, मी कुठे बाईक चालवायला नव्हते, मी मच्छी मार्केटमध्ये चाललो वेंगुर्ल्याच्या. मला खूप जास्त वास येतोय, म्हणजे मी भाऊच्या धक्क्याला वगैरे गेल्यानंतर पण मी असं दिसतो, पण हा जरा अति स्मेल आहे. वेंगुर्ल्याला समुद्र किनारा लाभलाय, त्यामुळे मासेमारी हा इथला मुख्य व्यवसाय. तर मासे हे इथलं महत्त्वाचं खाद्य आहे. इथे मोठ्या प्रमाणात मासे विक्री केली जाते. अगदी ट्रान्सपोर्टेशन चालतं. इथे रावस, बांगडा, कुपा, म्हाकलं, पेडवे, पापलेट, खेकडे, सुरमई, हलवा, कोळंबी आणि अनेक प्रकारचे मासे तुम्हाला एका छताखाली विकत मिळतात, तेही स्वस्त. इथे ज्यांचं गाव आहे त्यांची मात्र चंगळ आहे माशाच्या बाबतीत. आमचं मच्छी मार्केट फिरून झालंय, कसा होता तुझा अनुभव? एकदम मस्त अनुभव. आणि वेंगुर्ल्यात आलात ना तर नक्की मार्केटला भेट द्या. एवढी स्वस्त आणि स्वच्छ आणि स्वस्त आणि स्वच्छ आणि खूप वेगवेगळे येऊन जा आणि खा, हर प्रकारचे मासे आहेत. मी नावं टाकेन खाली जा त्या माशांची, म्हणजे तुम्हाला समजेल. आता आपण बाकीच्या वस्तू खरेदी करूया. इच्छा होती आमची खूप मासे विकत घ्यायची, पण काय करणार, आम्ही हॉटेलमध्ये उतरलो, त्याच्यामुळे आम्ही खरेदी नाही करू शकत. या मासळी बाजाराच्या समोरच राजश्री कोल्ड्रिंक नावाचं एक छोटंसं शॉप आहे. यांच्याकडे अनेक प्रकारचे आईस्क्रीम, शेक, चॉकलेट्स असे खूप साऱ्या गोष्टी मिळतात. सो मी इथे एक फालुदा आणि चॉकोचिप आईस्क्रीम ऑर्डर केला होता. गर्मी इतकी होती की एक आईस्क्रीम तो बनता है कारण खूप जास्त उकाडा होता. आणि याच्यानंतर मी बाहेर आलो आणि मी समोर पाहिलं तर बेकरीमध्ये खूप जास्त गर्दी होती. मग मला समजलं की सुजित बेकरी इथे फार फेमस आहे आणि मी यांच्याकडून हे वेज पफ घेतले होते जे मला खूप आवडतात. हे वेज पफ घेतले जे मला खायचं खूप इच्छा होती. हॉटेलवर जाऊन खाईन, पण आपल्याला जातच आता न्यू हॉटेलसुद्धा बघायचं आहे. सो आपण तेसुद्धा बघूयात आणि हॉटेलवर जाऊन लंच करूया. जिथे आपण राहतो तिथेच लंच आपलं. सो लेट्स गो. सो आमचं मार्केट वगैरे फिरून झालं आहे आणि आपल्याला जो रूम हवा होता उद्याच्या दिवसासाठी, सो आपल्याला तोसुद्धा मिळाला आहे. छान रूम आहे, एसीमध्ये. मी त्यांचे डिटेल्स तुम्हाला शेअर करेन, म्हणजे तुम्ही आलात तर तिथे राहू शकता कारण ते मार्केटमध्ये एकदमच एस त्याच्या बाजूला एस टी स्टँड आहे वेंगुर्ल्याचा. सो आता आम्ही जिथे आम्ही राहतो आहे जो होमस्टे आहे तिथे आलो आहे, कारण आता आम्हाला लंच करायचं आहे, फ्रेश व्हायचं आहे आणि आम्ही एक 3:30 निघू, म्हणजे आपला जो पुढचा स्पॉट आहे तो कवर करायला. पुढचा स्पॉट आपला जवळच आहे. ॲक्च्युली हा व्हिडिओ खूप मोठा आहे, म्हणजे आपण एका दिवसामध्ये खूप जास्त स्पॉट कवर केलेत, म्हणजे मंदिरं पण, नॉनव्हेज पण, असं सगळं. सो इट्स ओके, बट आपण आता हॉटेलवर जाऊ आणि लंच करू.
गाईज आम्ही चेंज केलं आहे, संध्याकाळचे 4 वाजले आणि आता आम्ही जाणार आहोत वेंगुर्ल्याच्या लाईट हाऊसला, जे तिथून जवळच आहे. आणि त्यांनी सांगितलं होतं की स्पेसिफिक तुम्ही संध्याकाळी 4 ते 5 नंतरच जा, कारण तिथे सूर्यास्त जास्त छान दिसतो. सो चलो, या लुकचा मला गेट रेडी शूट करायचा होता पण माझ्या तितकी हिम्मत नाही आहे. यू कॅन सी ती सतत कॅमेरा ऑन करा, समोर जा, कपडे घाला, परत क्लिक करा. नाही येऊ शकत, मी घरी जाऊन नंतर करेन. पण मला हा प्रिंट खूप जास्त आवडले, इट्स व्हेरी समरी अँड इट्स कॅची कलर. सो आपली रिक्षा आली आहे, आपण जाऊयात लाईट हाऊसला. चलो कोकणातील काही प्रसिद्ध दीपगृहांपैकी एक वेंगुर्ल्याचा दीपगृह म्हणजेच लाईट हाऊस. बंदरावरून पायऱ्या आहेत तिथे येण्यासाठी, पण आम्ही थेट रस्त्याने गेलो रिक्षाने. रस्ता अत्यंत खराब आहे, हे ठिकाण हळूहळू पर्यटन स्थळ बनतंय, त्यामुळे इथल्या रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं. ₹10 4 ते 5 मध्ये इथून आज जायचं होतं. 2 रस्ते आहेत, तशा रस्त्याने आम्ही आलो तो आणि दुसरा रस्ता आहे जो बंदरावरून 300 पायऱ्या. सो ते शक्य नाही आहे, कारण इथला इथे आल्यानंतर पण इतकी गरमी आहे ना की तुम्हाला सतत दम लागू शकतो त्याच्यामुळे, आणि इतक्या 300 पायऱ्या चढणं खूप जास्त त्रासदायक आहे. सो यू गाईज बेस्ट की इथून या. सो चलो आपण आज जाऊया आता. पाहिलं असेल की लाईट हाऊस आतून कसा दिसतो आणि बाहेरून कसा दिसतो. आतून आपल्याला असं वाटतो आणि तो खरं तर छोटा इथून सुरू होतो. आयुर्वेदिक आणि 4 ते 5 पर्यंत आपल्याला जात आहे, खूप जास्त हवा आहे इथे. आयटन नदी मधला बेट बेटाचा जेटी तो भाग झुलता पूल नावाचा एक पूल. सो मला तो पाहायचा आहे. देन आपला खूप असा लॉंग स्टुडिओ खूप जास्त लॉंग झाला असा आय डोंट नो सांगते, कारण 5-6 स्पॉट एका दिवशी कवर अप करणं इट्स अ टास्क फॉर मी. आणि मी जर काही 8 दिवस शूट करतो आहे पर्टिक्युलर स्पॉट एकेकिके आणि आता 5 वाजले. चलो oh.
या बीचचं नाव आहे नवा बाग बीच, जो या पुलाला कनेक्टेड आहे. जसं की तुम्ही इथे येत आहे, हा आता बीच थोडासा एक्सप्लोर करूयात आपण. मला ॲक्च्युली ते फोटो काढायचे आहे, आणि इथे ना जाळं विणत आहेत, म्हणजे माशांचं जाळं कसं विणतात ना ते मी तुम्हाला दाखवतो. चल आमचं हे सगळं आजच्या दिवसातले जे काही आयटनरीज होत्या त्या सगळ्या फिरून झाल्यात, आणि आता आम्ही परत हॉटेलवर चाललो. तर आता आम्ही हॉटेलवर जाऊन आता डिनरच करू. सच अ हेक्टिक डे. एका 25 ते 30 मिनिटाच्या ब्लॉगसाठी मी 13 तास शूटिंग करतो आहे सकाळपासून. आणि म्हणजे कधी इमॅजिन नव्हतं केलं की अशा कुठल्या गोष्टीसाठी इतकं लेंदी शूट होऊ शकतं. पण एका दिवसात इतक्या आयटनरीज बसवण्यासाठी आणि तो प्रॉपर व्हिडिओ होण्यासाठी 13 तासाचं शूट केलं आहे मी. माझा लाईफमधलं सगळ्यात मोठं शूट आहे ब्लॉगसाठीचं. म्हणजे मी ब्लॉगसाठी शूट केलं आहे नाही असं नाही, पण असं 7-8 तास जे 20-25 मिनिटांमध्ये बसतात, पण 13 तास. म्हणजे सकाळी मी फर्स्ट क्लिप घेतली होती 6 वाजता आणि आत्ता जे 6 वाजता आहेत. सो यू गाईज कॅन सी, मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला बोललो आहे की सकाळचे 6 वाजता आणि आत्ताचे 6. सो हा टोटल 12 तास, आणि आता पुढे अजून मी जाईन ते. सो चलो अब हॉटेल पे चलते आणि आपण डिनर करू. म्हणजे आता आपण पोचू आणि मग थोडा वेळ मी रेस्ट करेन, त्यांनी तुम्हाला डिनरला भेटेल. चलो